10 वाजता सागरिका पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन नामदार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडले. पाहूयात ही बातमी. आमच्या गृह पोलीस विभागानं सातारा शहरामध्ये जे जुनं मिलिटरी कॅन्टीनच्या धर्तीवरचं पोलीस कॅन्टीन आहे त्याचं नूतनीकरण केलेलं आहे आणि आज त्या नूतनीकरणाचं अनावरण या ठिकाणी माझ्या हस्ते झालं. 2 मजल्यावरती हे पोलीस कॅन्टीन आमचं कार्यरत आहे आणि मी आता फिरून पाहिलं आणि आमच्या SP मॅडमनी मला सांगितलं की आपण सुद्धा इथं प्रॉफिट मार्जिन जे आहे विक्रीमधलं आणि खरेदीमधलं ते खूप कमी, जवळपास 1% आसपासच फक्त केवळ मेंटेनन्स कॉस्ट इथली निघावी एवढ्यापुरतंच ठेवलेलं आहे. आणि हे आमचं पोलीस कॅन्टीन केवळ आमच्या पोलीस विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी आहे, हे काय सर्वसामान्य जनतेसाठी नाही, कारण कायद्यात तशी तरतूद नाही. पण पोलीस अधीक्षक आणि आमच्या सातारच्या सातपुते मॅडमनी जो ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि जवळपास आता 1,25,00,000 रोजची विक्री गेलेली आहे, जी ह्याच्यापूर्वी विक्री केवळ 30,000 रुपये होती, त्यामुळं खरंच एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. मी आता पाहिलं इलेक्ट्रॉनिक आयटममध्ये सहज पाहताना 99,900 रुपये म्हणजे जवळपास 1,00,000 रुपयाचा TV जो बाहेर मिळतो, जे जे MRP 1,00,000 रुपये आहे, तो इथं 54,000 मिळतो आपल्याला. फक्त त्याला 15 दिवस अगोदर बुकिंग करून संबंधित अधिकृत कंपनीकडनं तो घेऊन देण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी आमच्या विभागाने ठेवलेला आहे. त्यामुळे एक चांगला उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे. आणि आमच्या पोलीस विभागातले कर्मचारी असतील, विशेषतः अधिकारी किंवा कर्मचारी असतील ज्यांना काही नियोजन वर्षभराचं खरेदीचं करायचं आहे, त्यांच्यासाठी तर खूप चांगला उपक्रम आहे. याला मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि SP मॅडमनी जे चांगलं या ठिकाणी हे काम घेतलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर, याच्यात माझ्याकडे नाही, मी आताच आमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांनी विचारलं, हे ग्राहक संरक्षण विभागाचं काम आहे, परंतु मला जो अनुभव आता पाहिला मी याच्या बाबतीतली विस्तृत माहिती संबंधित विभागाकडनं घेईन आणि आमचे या विभागाचे जे माननीय मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी चर्चा करून नेमकं काय होतंय बाजारात, एवढे दर का वाढून राहत आहेत, याच्या बाबतीत ज्या काही उपाययोजना करायची त्याची माहिती घेऊन त्याच्यावर पुढची कार्यवाही करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा VM News मराठी आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.